come. आमचं बेसिकली जे थीम आहे ती अंडर द ग्रेपफ्रूट सेटिंगची आमची दिलेली आम्ही त्याच्याखाली लोक स्वतःच्या हिशोबाने डाईन करू शकतात अंडर द ग्रेपफ्रूट. अजून आमचा जो पार्ट आहे तो तीन पार्ट्समध्ये डिवाइडेड आहे. एक ग्रेपफ्रूटचा पार्ट आहे, एक हा पार्ट आहे ज्याच्यामध्ये प्ले एरिया आहे जिथे लहान लहान मोठे सगळेच प्रकारचे वयोगटातले लोक एन्जॉय करतात. आणि एक पार्ट आहे तो ह्या साईडला आहे तो जो ते अंडर दी एक रूफ आहे त्याच्यात त्याला म्हणजे नॉर्मल जे नॉर्मल रूफ असतं तेवालं आहे. ह्या अशा प्रकारे तीन पार्ट्समध्ये डिवाइडेड आहे. आणि मिसळ बोलायला गेलं आमची तर आमची घरगुती मसाला आहे. आम्ही पूर्णपणे हायजीनचा पूर्ण काळजी घेतो आणि रोज एकदम असं काही नाही की प्रत्येक गोष्टीतलं बारकाईने नजर ठेवून पूर्ण घरातले त्या गोष्टीवर काम करत आहे. ह्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हॉल्वमेंट माझी मम्मी आणि मामी यांचीच आहे सगळ्यात जास्त. आणि ते सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पूर्ण त्यांचे काम ह्याच कामात पूर्ण अटकलेले असतात. खूप चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे असंच नाही की फक्त नाशिक मुंबई पुणे प्लस म्हणजे पूर्ण भारतातनं चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. काही काही तर फॉरेन गेस्ट पण येतात.